कोविड अंतर्गत आहे. जो जो काही जिल्ह्यांमध्ये आहे, आपल्या काही दिवसापूर्वी आपला जिल्हा नीलमध्ये होता, त्याचबरोबर पुन्हा एक दोन आकडा पाच आकडा मिळाला. पण नक्कीच आपण ती पुन्हा काळजी घेतोय आणि आपल्याला काळजी घ्यायची आहे. येणारी तिसरी लाटची सुद्धा काळजी घ्यायची आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय या संपर्क प्रमुख जे आपले आहेत संजय सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करायचं. येणाऱ्या काळामध्ये संघटन संघटना कशी वाढेल आणि या माध्यमातून लोकांचे काम नगर प्रमुखचे अध्यक्ष महानगर प्रमुख शरदाबा तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे अल्पसंख्याक शहर आघाडी आहे ती जाकीरबाई, सन्मान्य अशफाकभाई, रईसभाई, अशफाक जब्बारभाई सभी सर्व उपस्थित आपलं सर्व अल्पसंख्याक बांधवाने ही आपलं नियोजनाची बैठक आहे. एक आपण मान्य पक्षप्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिवसंपर्क अभियान सुरू आहे. या शिवसंपर्क अभियानाची तयारी म्हणून आपण सर्व अल्पसंख्याक आघाडीचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. मी आधी शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो संकल्प दिला आहे शिवसंपर्क अभियान या अंतर्गत आज आम्ही शिवसेना अल्पसंख्याक आघाडी या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जळगाव पद्मालय रेस्ट हाऊस या ठिकाणी आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला आज आम्हाला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, जळगाव महानगर प्रमुख शरद आबा तायडे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन भाऊ लड्डा व जळगाव महापालिकेतील विरोधी पक्ष नेते सुनील भाऊ महाजन यांचे सहकार्य लाभले. म्हणून आज आम्ही जळगाव शहरातील सर्व अल्पसंख्याक पदाधिकारी यांनी आज एक निश्चय केला की जळगाव शहरातील प्रत्येक वार्डावार्डात ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील त्यांच्यापर्यंत शिवसेना कशी पोहोचेल त्याच्यासाठी मी आज प्रयत्न करणार आहे. प्रत्येक मोहल्ल्यात जाऊन शिवसंपर्क अभियान यानिमित्त शिवसेना प्रत्येक घराघरात पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहोत.